व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खाडे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ऍडव्होकेट श्रीकांत माडगूळकर सर, रावसाहेब देसाई साहेब आणि समोर उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांना माझा मनःपूर्वक नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज बघायला गेलं तर यांच्या नावात आहे फक्त तीन अक्षर, पण आज तीन साडेतीन शतकं उठून गेली तरी आजही या नावातील अभूतपूर्व मंत्र सामर्थ्य कायम आहे. कारण महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात आणि इथल्या मराठी माणसांच्या मनामनात व्यापून राहिलेला एक जबरदस्त मंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, शी वा जी या शब्दातील अक्षर फक्त उलटी रचली तर काय पुढे येतं? जी वा शी म्हणजे नवीन स्वराज्याचं स्वप्न साकार व्हावं म्हणून जे राजे आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळत होते ते मराठ्यांचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. साडेतीनशे वर्षांपूर्वी सुलतानी शाहांनी अन्याय आणि अत्याचार करून महाराष्ट्रात नुसता हैदोस घातला होता तेव्हा सकल सौभाग्य संपन्न वज्रधरमंदी जिजाऊ साहेब भोसले यांनी शिवाजी महाराजांना दिला महाराष्ट्र संस्कृती रक्षणाचा मंत्र आणि हिंदवी स्वराज्य निर्मितीचा कालमंत्र. तानाजी मालुसरे, एसाजी कंक, बाजी जेते, हिरोजी इंदुलकर, प्रतापराव गुजर, शिवा काशी, जीवा महाराज, हिरोजी फर्जंद असे जीवाला जीव देणारे विश्वासू मावळे महाराजांनी कोठून विदेशातून मागवले नव्हते की त्यासाठी कोणत्या वर्तमानपत्रात जाहिरात दिली नव्हती. सह्याद्रीच्या स्फुटीत टाकलेली ही धडाडीची माणसं हेरण्याची आणि त्यांची गुणवत्ता पारखण्याची एक अजब दृष्टी महाराजांकडे होती. महाराज हे माणसातील हिरे शोधणारे रत्न पारखी होते. बाजी प्रभू देशपांडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर शब्द कपरे पडतील, कारण महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत पावन हिंदी बाजी प्रभूंची निम्मी मान मोठी होती तरी सुद्धा त्यांनी दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन शत्रूचे 300 सैनिक कापले होते आणि महाराज विशाळगडावर पोहोचल्याच्या तोफात झाल्यावरच बाजी प्रभूंनी आपला देव ठेवला होता. शोधो याला म्हणतात स्वामीनिष्ठा आणि यालाच म्हणतात स्वराज्यनिष्ठा. रायगड, प्रतापगड, पुरंदरगड असे अनेक गडगड काबीज करताना राजांनी आपल्या हयातील पुष्कळ लढाया केल्या. कधी आक्रमण तर कधी गडी निकावा, कधी तळ तर कधी समजोता. राजे हे अत्यंत लढाऊ पाण्याचे शूर क्षत्रिय होते, कणखर होते, करारी होते, पण तेवढेच ते कठोर व न्यायप्रिय होते. रांजेगावच्या बाबाजी गुजर पाटकाळ स्वराज्यातल्या एका अभ्रास स्त्रीची आवरण होती तेव्हा राजे कमालीचे संतापले. अरे स्त्री तर महाराज यांच्या देवरातील देवता, त्या देवतेचा वर्तमान तोही आमच्या स्वराज्यात. नामंजूर नामंजूर राजाने हुकूम सोडला त्या बदपैली पाटलाचे हातपाय कलम करा. निष्पाप लोकांना अभयदान आणि गुन्हेगारांना कठोर शासन हाच राजाचा न्याय होता. छोटो राजांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचं चारित्र्य धुतल्या तांदळासारखं स्वच्छ होत. राजांच्या काही प्रमाणाची नैतिक शुद्धता होती. पराविया नाही रघुमाई समान हा तुकोबांचा नैतिक मंत्र राजांनी आयुष्यभर जपला होता आणि म्हणूनच सुरतेची लूट म्हणून आणलेल्या सुभेदाराच्या सुनेला राजांनी आई समान मानून दिली आणि तिची खाना नारळ ओटी भरून तिला सन्मानानं परत पाठवलं. शिवछत्रपतींचं राज्य हे खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य होत. स्वराज्यातल्या गरीब शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देणार महाराजांचं सरकार हे सामान्य रयतेचं सरकार होत. महाराज आपल्या सैन्यातील सरदारांना फरमावतात राज्यात चोरी न करावी, रयतेवर जुळून न करावा, इमारत दुबारे साहेब काम करावं, रयतेच्या एक भागीच्या देशात सही मन न दाखवता रास्त आणि दुरुस्त वर्तन करावं. शोधो राजांची रयतेबद्दलची शेतकऱ्यांबद्दलची कळकळ आणि तळमळ होती म्हणून अभिमानानं सांगावं असं वाटतं की राजांच्या स्वराज्यात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याला कधी आत्महत्या केलेल्याची नोंद नाही. कारण रयतेची गरिबी हटवण्यासाठी स्वतः गरीब राहणारा हा गरिबांचा राजा मनाला तर श्रीमंतांपेक्षाही श्रीमंत होता नव्हे तर तो श्रीमंत योगीच होता. महाराजांच्या चरित्रावर आज सांगायत अनेकांनी अनेक ग्रंथ लिहिले पण आकाशा एवढा महापुरुष कोणत्याही ग्रंथांच्या कवेत सामावला नाही एवढी त्यांची योग्यता महान होती. शिवाजी आणि स्टाईल्स या आपल्या शिवचरित्रातील ग्रंथात सर जगन्नाथ सरकार असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे भरतरी पोशाखात जरी आपल्याला राजसिंहासनावर विराजमान झालेले दिसत असले तरी ते खऱ्या अर्थानं एक वैराग्यशील ऋषी होते.
कारण शेवटो छत्रपती शिवाजी महाराज हे कमालीचे साधे आणि निरस्त होते. एका सामान्य सैनिका एवढ्याच त्यांच्या गरजा मर्यादित होत्या. राजे आणि तुळजाभवानीचे भक्त होते. साधू संतांचा आदर करणारे श्रद्धावान व्यक्ती होते. त्याचबरोबर धैर्यवान आणि सामर्थ्यवान क्षत्रिय होते. म्हणजे भक्ती युक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम राजांच्या व्यक्तिमत्वात झाला होता. महाराजांनी मनेजरची पहिली व्यक्ती नव्हती की राज्यशास्त्र विषय घेऊन कोणत्या विद्यापीठात प्रवेश घेतला नव्हता, पण राज्य चालवण्याचं त्यांचं नियोजन इतकं जबरदस्त होत की उत्तुंग व्यक्तिमत्वाला मानाचा मुद्रा म्हणून कोल्हापूरच्या विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असं नाव देण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज ते युगपुरुष म्हणून मला आज आदर्श वाटतात. कारण मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं, तर जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं. म्हणूनच म्हणतात की जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवासारखं. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी न दात की जात मराठ्याची असा निर्भयपणा प्रत्येक मावळ्यात निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे मला आजही आदर्श वाटतात. कारण छत्रपती शिवाजी महाराज हा विषय म्हणजे केवळ मिरवणुकी डोक्यावर घेऊन नाचण्याचा नाही, तर तो डोक्यात घेऊन मनन चिंतन आणि मंथन करण्याचा विषय आहे. प्रत्येकाला आचरणात आणण्याचा विषय आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आणि माय भगिनींच्या डोळ्यातील अश्रू मला पुसायचे असते. आणि पुन्हा एकदा शिव छत्रपतींना अपेक्षित असणार रेट्याचं राज्य, शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सुराज्य अस्तित्वात आणायचं असेल, तर आमच्या तरुणाईला शिवजयंतीच्या मिरवणुकीच्या दंडनाटावर नुसता जिंदा करून महाराष्ट्राला परवडणार नाही. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा घेऊन शिवजयंतीच्या नावाखाली केला जाणारा जीर्णोद्योगाचा नाही किंवा राजे तुम्ही पुन्हा जन्माला या असं उत्साह औसाला नकोवायचं नाही, तर शिव छत्रपतींचं पवित्र स्मरण त्यांच्या चरित्राचं अनुकरण आणि चरित्राचं आचरण करून नव महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणं हीच आहे शिवरायांना अपेक्षित असणारी आजची तरुणाई. म्हणूनच आकाशाने उत्तम व्यक्तिमत्व लाभलेल्या या महापुरुषाबद्दल शेवटी एकच म्हणतो की निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा शिवरायांच्या आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी यामुळं काय ते विशेष यालाच म्हणावे पुरुष या उपर्याचा विशेष आम्ही काय सांगावे या उपर्याचा विशेष आम्ही काय सांगावे. मनपूर्वक धन्यवाद.